केंद्रीय पर्यावरण मंत्री अनिल माधव दवे यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालंय. ते 61 वर्षांचे होते. दवेंच्या जाण्यानं सामाजिक क्षेत्राचं मोठं नुकसान झाल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलंय. काल रात्री उशिरापर्यंत आम्ही महत्वाच्या अनेक मुद्द्यांवर चर्चा केल्याचं पंतप्रधान मोदींनी ट्विटरवर म्हटलंय. त्यांच्या जाण्याचं अतीव दुःख होत आहे. त्यांच्या सामाजिक क्षेत्रातलं योगदान कधीही विसरता येणार नाही असं मोदींनी ट्विट केलंय. Upset and even shocked, because he was a great environmentalist. He had given his life for Narmada, and he was really a person who not only knew his subject but had devoted all his life towards the subject with exemplary honesty of purpose. देवे जी का देहांत मेरे लिए निजी क्षति है. राज्यसभा में कई वर्षों तक उनके साथ काम करने का मुझे सौभाग्य प्राप्त हुआ. कई कमेटी में हम लोग साथ रहे. वो बड़े विशाल व्यक्तित्व के धनी थे और पर्यावरण को लेकर के उनकी चिंताएं सबकी चिंताएं बनेंगी ऐसा उनका विश्वास था. सिनेसृष्टीतून मोठी दुःखद बातमी. गेली 4 दशकं मराठी हिंदी चित्रपट आणि रंगभूमीवर आपल्या अभिनयानं जबरदस्त ठसा उमटवणाऱ्या अभिनेत्री रीमा लागू यांचं आज दुःखद निधन झालं. त्या 58 वर्षांच्या होत्या. आज कोकिलाबेन रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्यानं रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं, पण दुर्दैवानं उपचारांआधीच त्यांची प्राणज्योत मालवली. आज दुपारी 2 वाजता ओशिवरा स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. या बातमीनं सिने आणि नाट्यसृष्टीवर शोककळा पसरली आहे. 90 वर्षांच्या दशकात आपल्या अत्यंत सशक्त अभिनयानं 4 दशकं या अभिनेत्रीने गाजवली होती. ती अभिनेत्री आज काळाच्या पडद्याआड गेली. पाकिस्तानमध्ये देहदंडाची शिक्षा झालेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्या शिक्षेवर हेगच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयात आज अंतिम निकाल येण्याची शक्यता आहे. परराष्ट्र मंत्रालयातल्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारतीय वेळेनुसार दुपारी 3:30 निकालाची सुनावणी सुरू होणार आहे. तर 3 दिवसांपूर्वी कोर्टानं भारत आणि पाकिस्तानची बाजू ऐकून घेतली होती. भारतानं कुलभूषण यांना दिली गेलेली शिक्षा गैर असून ती तातडीनं रद्द करण्याची मागणी केली आहे. तसंच आंतरराष्ट्रीय कोर्टाला हस्तक्षेप करण्याचा अधिकार नसल्याचंही पाकिस्ताननं म्हटलं होतं. त्याला देखील भारतानं जोरदार विरोध केला आहे. की भारतने एक अच्छा शानदार प्रेझेंटेशन हेग के आंतरराष्ट्रीय कोर्ट के सामने किया है. और जहां तक मेरी राय है, अंतर्राष्ट्रीय कोर्ट इस पे यह जरूर फैसला दे सकता है कि उनको यह अधिकार है, ज्यूरिसडिक्शन है, और इसीलिए उन्होंने एक्स पार्टी पाकिस्तान से जवाब मांगा था. श्रीनगरमध्ये आजपासून जीएसटी काउन्सिलची महत्वपूर्ण बैठक सुरू झाली आहे. 2 दिवस चालणाऱ्या बैठकीत सर्व सेवा आणि वस्तूंवर जीएसटीच्या 4 दरांपैकी कोणता दर लागणार यावर शिक्कामोर्तब होणार आहे. या बैठकीसाठी श्रीनगरमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. या बैठकीत तब्बल 87 प्रकारच्या सेवा आणि वस्तूंची कोडिंग तयार करण्यात येणार आहे. त्यानंतर जीएसटीचे दर निश्चित होतील. या कोडिंगला नेटवर्कद्वारे जोडण्यात येईल. सेवांसाठी 12 आणि 18% 2 स्लॅब असतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. सोन्यावर 4% जीएसटी लावला जाऊ शकतो. तर 50 लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या रेस्टॉरंट आणि व्यापाऱ्यांना कंपोजिशन स्कीम मिळण्याचीही शक्यता आहे. यानुसार जीएसटीचा दर 5% होईल. जीएसटी काउन्सिलने आधीच 5, 12, 18 आणि 28% चार स्लॅब निर्धारित केले. चैनीच्या वस्तू आणि सेवांवर अतिरिक्त सेसही लागणार आहे. सरकारनं 1 जुलैपासून जीएसटी लागू करण्याची घोषणा केली आहे. काश्मीरच्या शोफिया भागात दडून बसलेल्या अतिरेक्यांना शोधून काढण्यासाठी सुरू झालेली शोधमोहीम थांबवणं लष्कराला भाग पडलंय. झायनापोरा भागातल्या हेफ गावात काही अतिरेकी दडून बसल्याची माहिती लष्कराला मिळाली होती आणि त्यानुसार लष्करानं मोठ्या प्रमाणात मोहीम हाती घेतली. शेकडो जवानांनी गावाला वेढा दिला, मात्र या कारवाईला ग्रामस्थांनी कडाडून विरोध केलाय. तर जवानांवर मोठ्या प्रमाणात दगडफेकही करण्यात आली, त्यामुळे कोणतंही यश न मिळता ही मोहीम गुंडाळावी लागली आहे. बिहारची राजधानी पाटणामध्ये राष्ट्रीय जनता दल आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. लालू प्रसाद यादव यांच्या 22 आस्थापनांवर आयकर विभागानं छापे टाकले होते. त्याचाच निषेध करण्यासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राज्यभरात आंदोलन केलं. पाटण्यामध्ये भाजप कार्यालयासमोरही निदर्शनं करण्यात येत होती. यावेळी राजदच्या काही कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयावर दगडफेक केली. त्यानंतर भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारीला सुरुवात झाली. यामध्ये किमान 6 कार्यकर्ते जखमी झाल्याचं समजतंय.
कोकणातल्या संघर्ष यात्रेचा आज समारोप होणार आहे सिंधुदुर्गमध्ये, तर काल रायगडमध्ये सर्वच विरोधकांनी सरकारचा चांगला समाचार घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विकासात भेदभाव करणारे मुख्यमंत्री असल्याचा आरोप यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. तसंच राधाकृष्ण विखे पाटील, अजित पवार, धनंजय मुंडे, सुनील तटकरे यांनी देखील सरकारवर जोरदार टीका केली. कालच्या संघर्ष यात्रेत माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि माजी खासदार निलेश राणे यांनी देखील हजेरी लावली. शिवसेना सरकारमध्ये राहून कशी दुटप्पी भूमिका घेतं याचा नारायण राणे यांनी काल पाढाच वाचला. कोकणातील संघर्ष यात्रेचा आज दुसरा दिवस असून रत्नागिरीवरून या यात्रेची सुरुवात झाली. ही संघर्ष यात्रा मुंबई गोवा महामार्गावरून लांजा इथे रवाना होणार असून लांजा इथे स्वागत या यात्रेचं झालं आणि त्यानंतर ती राजापूर मार्गे कणकवली इथे जाणार आहे. तिथे नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली एक सभा होणार आहे आणि त्यानंतर ओरो सावंतवाडी मार्गे बांदा इथे ही यात्रा जाणार असून या ठिकाणी या यात्रेची सांगता होणार आहे. मात्र कोकणातील या संघर्ष यात्रेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पाठ फिरवल्याचं बोललं जात आहे. अवैध सावकारी प्रकरणी धनंजय मुंडे यांचे अत्यंत जवळचे नातेवाईक बळीराम कडपे यांच्यासह तीन जणांवर आष्टी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धनंजय मुंडे यांची चुलत बहीण विमन या बळीराम कडपे यांचे भाऊ भागवत कडपे यांच्या पत्नी आहेत. मार्च महिन्यात बळीराम कडपे यांच्यासह आणखी दोघांवर परतूर तालुक्यातील शेतकऱ्यांना अवैध सावकारी करून जमीन बळकावल्याचीही तक्रार सहाय्यक निबंधकाकडे दाखल आहे. या तक्रारीनंतर सहाय्यक निबंधकाच्या पथकानं कडपे यांच्या घरासह दुकानांवर छापे टाकले. यामध्ये 7-12 कोरे बॉन्ड पेपर आणि खरेदी खतासह 35 प्रकारची कागदपत्र हस्तगत करण्यात आली होती. त्यानंतर सहाय्यक निबंधकांच्या तक्रारीनंतर आष्टी पोलिसांनी बळीराम कडपे यांच्यासह दोन जणांवर गुन्हा दाखल केलाय. स्टेशन आष्टी येथे गैरअर्जदार श्री बळीराम आसुरबा कडपे, आसुरबा मारुती कडपे व श्री नामदेव अच्युतराव पोटे राणा रायगव्हाण यांच्या विरोधामधील महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 चे कलम 39, 45 आणि 48 गुन्हे नोंद करण्यात आलेले आहे आणि पुढील तपास पोलीस स्टेशन आष्टीचे पोलिसामार्फत करण्यात येत आहे. मे महिन्यात दरवर्षी म्हाडाच्या घरांची लॉटरी लागते, पण यावर्षी लॉटरी लागण्यासाठी जुलै महिना उजाडेल अशी माहिती गृहनिर्माण मंत्रालयातून समजतीय. आतापर्यंत म्हाडाकडे साधारण 500 जास्त फ्लॅट तयार आहेत, पण या फ्लॅटची ओसी मिळालेली नाही, तर काही फ्लॅट हे रिपेअरिंग बोर्डाकडून म्हाडाला लॉटरीसाठी मिळालेच नाहीयेत. त्यामुळे म्हाडाची लॉटरी मे महिन्यात यावर्षी येणार नाही, ती पुढे ढकलण्यात येईल. आणि आता साई भक्तांसाठी आनंदाची बातमी. केंद्र सरकारच्या उडान योजनेअंतर्गत मुंबई शिर्डी विमान सेवा सुरू करण्यास मंजुरी मिळाली आहे, त्यामुळे आता दोन्ही शहरांमधलं अंतर अवघ्या काही मिनिटात कापता येणार आहे. प्रवासाचा खर्चही अवघा 2500 रुपये असणार आहे. ही सेवा सुरू झाल्यानं देशभरातून येणाऱ्या भक्तांना लवकरात लवकर शिर्डीत पोहोचता येणार आहे. हैदराबादमधली टर्बो मेघा नावाच्या कंपनीला ही सेवा सुरू करण्याची परवानगी मिळाली आहे. आता प्रतीक्षा आहे ती शिर्डीचं विमानतळ बांधून पूर्ण होण्याची. जळगावमध्ये वरातीत नाचताना तरुणाचा मृत्यू झालाय. अमळनेर तालुक्यातील निम इथे ही दुर्घटना घडली आहे. दौलत चौधरी असं या तरुणाचं नाव आहे. तो नवरदेवाला खांद्यावर घेऊन नाचत होता. जालन्यामध्ये ऋषी तांबे या व्यक्तीनं आपल्या 2 चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. सागर आणि 9 वर्षीय प्रियांका अशी त्यांच्या मुलांची नावं आहेत. जालना शहरातील हनुमान घाट भागात ही दुर्दैवी घटना घडली आहे. ऋषी तांबे यांना दारूचं व्यसन होतं. पत्नीसोबत झालेल्या किरकोळ भांडणातून त्यांनी आत्महत्या केल्याचं समजतंय. भिवंडी ठाणे आणि कल्याण भागात सोनसाखळी आणि मोबाईल फोन चोरणाऱ्या 10 सराईत आरोपींच्या मुसक्या भिवंडी गुन्हे अन्वेषण शाखा 2 पोलीस पथकानं आवळल्या आहेत. या विशेष मोहिमेत पथकानं अटक चौकशीमध्ये तब्बल 24 गुन्हे उघडकीस आणत गुन्ह्यातील 85,13,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याची माहिती गुन्हे अन्वेषण उपायुक्त मकरंद रानडे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. कल्याणपूर्व मंगल राघवनगरमध्ये संध्याकाळच्या सुमारास अचानक जलवाहिनी फुटली, त्यामुळे हा भाग जलमय झाला होता. स्थानिक नागरिकांनी पाईपलाईनवर फरशी टाकून पाण्याचा प्रेशर बंद केला. दरम्यान काही वेळानं पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पाईपलाईनची दुरुस्ती केली. लोकलमध्ये सामान भरण्याच्या वादातून एका खासगी अनधिकृत हमालानं रेल्वे अधिकारी संदीप तिवारी यांच्यावर बिअरच्या बाटलीनं हल्ला केला. या हल्ल्यात तिवारींच्या हाताला गंभीर दुखापत झाली असून त्यांना कल्याणच्या रेल्वे रुग्णालयात उपचाराकरता दाखल करण्यात आलंय. मुसा असं या आरोपी हमालाचं नाव असून त्याला कल्याण लोहमार्ग पोलिसांनी ताब्यात घेतलंय.
अंबरनाथमध्ये रेडी मिक्सर आणि रिक्षा यांच्यामध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात रिक्षा चालक आणि रेडी मिक्सरचा क्लीनर या दोघांचा जागीच मृत्यू झाला. नवरेनगर भागात हा अपघात घडला. या भीषण अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज मिळालंय. ठाण्यातील जुन्या वर्सोवा पुलावरील वाहतूक अद्यापही बंदच आहे. लोड टेस्टिंगसाठी 14 ते 17 मे या 4 दिवसांसाठी जुना वर्सोवा पूल बंद ठेवण्यात आला होता. भिवंडी मार्गे ठाणे हा पर्यायी मार्ग असणार आहे. मुंबई तसंच ठाण्याकडून गुजरातच्या दिशेला जाणाऱ्या अवजड वाहनांची वाहतूक जुन्या वर्सोवा पुलावरून जाते. 15 सप्टेंबरपासून या पुलावरील अवजड वाहनांची वाहतूक पूर्णतः बंद करून केवळ हलक्या वाहनांसाठीच हा पूल खुला ठेवण्यात आला होता. त्यामुळे मागील 8 महिन्यांपासून इथून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना दररोज मोठ्या वाहतूक कोंडीला तोंड द्यावं लागतं. बदलापूर पश्चिमेकडे भारनियमनासोबत वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्यानं बदलापूर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी महावितरण कार्यालयात अनोखं आंदोलन केलं. महावितरण कार्यालयात अभियंत्यांची आरती ओवाळून कार्यालयातील वीज पुरवठा तासाभरासाठी खंडित केला. वीज गेल्यानं सामान्यांचे कसे हाल होतात याची प्रचिती राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी महावितरण कार्यालयातील कर्मचाऱ्यांना करून दिली आहे. तर बदलापूर पश्चिमेत भारनियमनासह वारंवार वीज जाण्याचे प्रकार घडतात आणि याच संदर्भात अनेकदा तक्रारी करूनही काहीच उपयोग होत नसल्यानं अखेर काँग्रेस कार्यकर्त्यांनी असं हटके आंदोलन केलं. ऑफिसमध्ये आलो, सर्व लाईट्स बंद केल्या आणि त्यांना हार घालून त्यांचं स्वागत केल्यानंतर आरती म्हणाले आम्ही. या आरतीमध्ये आमची ज्या व्यथा आहे त्या आम्ही आरतीमार्फत आम्ही व्यथा त्यांच्याजवळ मांडल्या आणि आम्ही त्यांना असं आवाहन केलं की बदलापूर शहर पूर्व पश्चिम आणि ग्रामीण भाग यामध्ये लाईटची सुधारणा झाली पाहिजे. जास्तीत जास्त लोडशेडिंग तुम्ही घेऊ नका आणि या उन्हाळ्याच्या उन्हाळ्यामध्ये लहान मुले झाली, वयोवृद्ध झाली, आजारी माणसं आहेत, यांना खूप त्रास होतो आणि हा त्रास कमी व्हावा, लोडशेडिंग कमी करावं यासाठी आम्ही त्यांना हे निवेदन दिलेलं आहे. कारागृहात असलेल्या छगन भुजबळ यांना हायफाय सुविधा पुरवल्या गेल्याच्या आरोपानंतर पक्षानं भुजबळ यांची पाठराखण केली आहे. हा न्यायालयीन प्रश्न असल्याचं सांगत भुजबळांच्या पाठीशी राष्ट्रवादी नेहमी उभी असल्याचं मत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी व्यक्त केलंय. कारागृहात भुजबळांना सुविधा पुरवल्याप्रकरणी सरकारनं चौकशीचे आदेश दिल्याबाबत विचारल्यावर मला याबद्दल काही माहिती नसल्याचं तटकरे यांनी सांगितलं. ही एक कायदेशीर न्यायालयीन लढाई त्या ठिकाणी भुजबळ साहेब लढत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नेहमीच या सगळ्या कायद्याशी लढाई किंवा इतर बाबतीमध्ये आम्ही भुजबळ साहेबांच्या पाठीशी आहोत अशी स्पष्टपणाची भूमिका आदरणीय पवार साहेबांनी नेहमीच मांडली. रॅन्समवेअर व्हायरसमुळे सध्या नेटिझन्स अस्वस्थ आहेत. मात्र याचा परिणाम एटीएम आणि नेट बँकिंगवर होणार नसून सॉफ्टवेअर अपडेटेड असेल तर कोणतेही बँकेचे व्यवहार करण्यास हरकत नसल्याचं तज्ज्ञांनी सांगितलंय. रॅन्समवेअरकडून संगणक हॅक झाल्यानंतर बिटकॉईन या चलनातून खंडणीची मागणी हॅकर्सकडून केली जात असून त्याच्या बदल्यात रॅन्समवेअरकडून युजरची मुक्तता केली जाते. मात्र त्यातून फसवणूक होण्याची शक्यता असून अशा कोणत्याही मागणीला भूलू नये असं आवाहन देखील ANA सायबर फॉरेन्सिककडून करण्यात आलंय. रॅन्समवेअरमुळे आतापर्यंत जगभरातील 150 देशांमधील 10,000 संस्था आणि 2,00,000 संगणकांवर याचा परिणाम झालाय. दिवंगत उपमहापौर नवनाथ कांबळे यांच्या आठवणीनं पुणे महापालिकेचं सभागृह भावूक झालं. पुणे महापालिकेत श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी नगरसेवकांनी नवनाथ कांबळे यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांना श्रद्धांजली वाहिली. कांबळे यांना श्रद्धांजली वाहतानाच लोकप्रतिनिधींनी आरोग्याकडे लक्ष द्यायला हवं याची जाणीव यावेळी अनेक नगरसेवकांनी करून दिली. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.